ലാഭേട്ടതോ യേശു തു ലാഭേട്ടതോ യേശു തു ലാഭേട്ടതോ യേശു തു ലാഭേട്ടതോ കദീ നൈ ബദൽ ईशु तुला बेट तो कदी नहीं बदलना ईशु तुला बेट तो अपल्या लोकास बेटोण भोजन देना अपल्या लोकास बेटोण भोजन देना आज पन तुला तृप्त करना आज पन तुला तृप्त करना ईशु तुला बेट तो ईशु तुला बेट तो आपल्या लोकास भेटोण रोग सर्व मिठवणा आपल्या लोकास भेटोण रोग सर्व मिठवणा आज पण तुला बर करणा आज पण तुला बर करणा भेटतो ईशु तुला भेटतो ईशु तुला भेटतो ईशु तुला भेटतो आपल्या लोकास भेटोण अद्भुत करणा लोकास भेटोण अद्भुत करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा ईशु तुला भेटतो ईशु तुला भेटतो ईशु तुला भेटतो ईशु तुला भेटतो कधी नाही बदलना ईशु तुला भेटतो कधी नाही बदलना ईशु तुला भेटतो आमचा प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये हात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारा तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव द्या, येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे दावितो, स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे दावितो.
धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी धावितो होते मी हानी मानो समजतो जे काही लाभाचे होते मी हानी मानो समजतो ईश्वर राज्याच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो ईश्वर राज्याच्या या कामासाठी अडचण आले विश्वासामध्ये स्थिर राहीन कितीतरी अडचणे आले विश्वासामध्ये स्थिर राहीन माझ्यासाठी येशूने नेमिले या वाटामध्ये मी धावितो माझ्यासाठी Hallelujah, 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 oh, hallelujah, 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 hallelujah. Mazavar Ishura Jala, mi pahave manu ichhahe. माझा आवर येशू चाहे त्याचा चेहरा मी पाहु कधी माझा आवर येशू चाहे त्याचा चेहरा मी पाहु कधी हालेलुया 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 जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो माझा जीवनाचा हे सर्व दिव माझा येशूसाठी मी धावितो माझ्या जीवनाचा हे सर्व दिवस माझ्या येशूसाठी मी धावितो हालेलुया 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 ओ हालेलुया हालेलुया बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी धावितो येशूसाठी मी धावितो हालेलुया हालेलुया
हल्लेलुया हल्लेलुया ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया। आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार अभिनंदन आणि आजचा येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्ही स्वागत करीत आहोत। आमची खात्री आहे की येशू तुला भेटतो कार्यक्रम तुमच्यासाठी आशीर्वादाचा असेल आणि तुम्ही आशीर्वाद प्राप्त करून इतरांना सांगा आणि इतर लोकसुद्धा आशीर्वाद प्राप्त करून देंगे। आजच्या वचनाकडे जाऊया। योहानाची पहिली पत्री दुसरी अध्याय त्याचा 13 वचन पाहूया। 2:13 फर्स्ट जॉन 2:13 पहला योहान 2:13 ये बापाणो मी तुम्हाला लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता। तरुणाणो मी तुम्हाला लिहितो कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे। मुलानो मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता। आमच्या घरामध्ये तिघे लोक असतात। आमचे बाप दादे वयस्कर, नंतर जवान लोक आणि तिसरं आमचे मुले बाळे। या तिघांविषयी देवाची आवड काय आहे, वचन काय म्हणतो यांच्याबद्दल। बापानो सुरुवातीपासून जे परमेश्वर आहे आधीपासून आहे त्याला तुम्ही ओळखलेलं आहे येशूने म्हटलं। योहान 17:3 जॉन 17:3 योहान 17:3 सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच करा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावे। पित्याला ओळखून घ्या, पित्या कोण आहे त्याला ओळखून घ्या। म्हणजे परमेश्वर स्वतःला प्रकट करतो। तुम्ही प्रेषितांची कृती 14 त्याच्या 17 वचनामध्ये प्रेषितांची कृती 14:17 तथापि देव बापाने स्वतःचा साक्षी विरहित राहू दिले नाही, तो साक्षी देत राहिला। कसं? म्हणजे त्याने आमच्यावर उपकार केले। आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व अर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले। 3 गोष्ट केले। पहिले देवबापा आमचा रोज उपकार करतो, आमच्या जीवनामध्ये चांगला उपकार करतो, चांगली गोष्ट देतो। दुसरे ते वचन राहू दे, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले। आबाळापासून देवबापा पाऊस पाठवतो आणि प्रत्येक ऋतू उन्हाळा नंतर पाऊस, पावसानंतर थंडी, हे तिन्ही आम्हाला आवश्यकता आहे। हे ऋतू आम्हाला आवश्यकता आहे, ते परमेश्वर बरोबर देतो। आणि तिसरी गोष्ट त्या वचनामध्ये परमेश्वर त्या अन्नाने व अर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले। आम्हाला खायला भोजन देतो आणि मनामध्ये आनंद देतो, मन भरून टाकतो। पित्या परमेश्वर त्याने तर संपूर्ण जगाला बनवलेले आहे आणि तुम्हाला आम्हाला बनवलेलं एक परमेश्वर सृष्टीकर्ता पित्या आहे। त्या पित्याला ठाऊक आहे तुम्हाला काय आवश्यकता आहे। पित्याला ओळखून घ्या म्हणजे ए पित्रो, ओ बापानो। बापानो म्हणजे घरामध्ये बाप दादा जे असतील ते परमेश्वराला ओळखून घ्यायला पाहिजे। परमेश्वर कोण आहे, कसं आहे? आब्राम देवाला ओळखत नव्हता। तुम्ही इतिहास पाहिलं तर आब्रामचा वडील देराहू तो सर्व देवाला देव मानत होता। हे देव, हे देव, हे देव, हे देव। पण आब्रामाला देवाने दर्शन दिलं। तुम्ही प्रेषितांची कृती 7:2 प्रेषितांची कृती 7:2 तेव्हा तो म्हणाला
स्टेफानस म्हणतो, बंधुजनो व वडिलांनो ऐका, आपला पूर्वज अब्राहम आरान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, देवाने त्याला दर्शन दिले, अब्राहमाला दर्शन भेटला. उत्पत्ती 12:7 Genesis 12:7 उत्पत्ती 12:7 परमेश्वर अब्राहमाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. म्हणजे हो बापानो, परमेश्वर दर्शन देणार आहे. तुमचा बाप दादा अब्राहमला दर्शन दिला, दर्शन देऊन प्रकट केला मी कोण आहे. देवाने प्रकट केला, मी एल शडाय, मी सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे. देवाने प्रकट केली आणि देवाने नंतर म्हणायला लागला, मी यहोवा इरे, सर्व आवश्यकता पूर्ण करणारा. देव दर्शन देऊन प्रकट करतो. पुष्कळ वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये देवाचे दर्शन पाहून आमचे बाप दादे येशू ख्रिस्ताला स्वीकार केले. आज पण देव तुम्हाला दर्शन देतो. आणि अब्राहमचा मुलगा इसहाक, तो पण पूर्वाचा बाप आहे, इसहाक आहे, तो पितर आहे, पितर पित्यामध्ये आहे ना. उत्पत्ती 26:3 Genesis 26:3 त्या देशात असा राहा, मी तुझ्याबरोबर राह असेन. परमेश्वर दर्शन देऊन म्हणतो 2 Verse 2 परमेश्वरने त्याला दर्शन देऊन म्हटले, काली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा, मी तुझ्याबरोबर राहणार, तुला आशीर्वाद करणार. उत्पत्ती 26:24 Genesis 26:24 उत्पत्ती 26:24 त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा मी देव आहे, भिऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुनी करीन. हालेलुया. तर इसाकाला देवापाने दर्शन दिलं, भिऊ नकोस, तुझ्या पित्याचा परमेश्वर मी आहे, मी तुला आशीर्वाद करील बाबा. म्हणजे पित्यांना बापांना परमेश्वर दर्शन दिला. आणि याकोबाला परमेश्वर म्हणतो, अब्राहम, अब्राहमचा मुलगा इसहाक, इसहाकचा मुलगा याकूब, हे सर्व पूर्व पिता असं म्हणत होते. उत्पत्ती 31:13 Genesis 31:13 उत्पत्ती 31:13 बेतेले तू एका स्तंभाला अभ्यंक करून मला नवस केला, तेथा मी देव आहे. आणि या देशातून तुला निघून तो आपल्या जन्मभूमीस परत जा. आणि 35 असते या 1 उत्पत्ती 35:1 Genesis 35:1 मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेतेल येते राहा. आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पडून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. देवाने दर्शन दिले आणि याकोबाला भेट दिली. आता त्या ठिकाणी परत जा, दर्शन भेटले जागामध्ये. म्हणजे तुम्ही वचन ऐकत आहे, तुम्ही देवाला विचारा, देवापा आम्हाला दर्शन पाहिजे, देवाचं दर्शन पाहिजे, देवाचे मार्गदर्शनाचं दर्शन पाहिजे. आमच्या देव प्रत्येक गोष्टीसाठी दर्शन देणारा परमेश्वर आहे, कारण तो जिवंत परमेश्वर आहे. यौहान प्रेषित आला, कैद करून त्याला पद्मोस नावाच्या एक टापूमध्ये कैद केला होता. आता यौहान एकटा आहे, पण तिथे देवबापाने येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिले. दर्शन देऊन काय म्हटलं येशूने? प्रकटीकरण 1:18 Revelation 1:18 मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या वा दलोक्यांच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे.
योहान आता एकटा आहे, त्याला वाटलं असं येशू मरून जिवंत उठून गेला बाबा, पण आता कुठे आहे? म्हणून येशू म्हणतो, मी आहे, जिवंत आहे, एकदा क्रूसावर मरण पावलं होतो, पण आता मी जिवंत परमेश्वर आहे, मी युगानुग परमेश्वर आहे, आणि मरणाचा पाताळाचा किल्ल्या माझ्या हातात आहे, चावी माझ्या हातात आहे, दर्शन देणार परमेश्वर आहे. दुसरं पित्यांच्या जीवनामध्ये काय केलं देवापाने, निर्गमन 13:5 Exodus 13:5 निर्गमन 13:5 कनानी हिती अमोरी हिवी आणि यबुसी यांच्या देशात, म्हणजे येथे दुधामध्याचे प्रवाह वाहत असे असा जो देश तुला देण्यास परमेश्वरने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर या महिन्यात तू हा सण पाळावा. म्हणजे देव आम्हाला प्रतिज्ञा देतो, आम्हाला शपथ देतो. पित्यांना देवापाने शपथ दिली होती, म्हणजे देवाचे प्रवचन. पहिलं दर्शन देणारा परमेश्वर, दुसरं पित्यांना देवापा प्रवचन देतो, प्रतिज्ञा देतो आणि भविष्यवाणी देतो, आणि ते वचन दिल्याप्रमाणे देव बापा तुम्हाला सोडून आणतो. दे येशू ख्रिस्ताने म्हटलं, आकाश व पृथ्वी सगळा नाश होईल, पण माझा वचन कधी नाश होणार नाही, वचन पूर्ण होणार. देवाने वचन दर्शन दिले, दुसरं देवाने वचन दिले तुम्हाला देश देणार, आणि तिसरं निर्गमन 7:8 नाही सा अनुवाद 7:8 Deuteronomy 7:8 अनुवाद 7:8 पण परमेश्वरने तुम्हाला पराक्रमी हाताने दासत्व गृहातून मिस्र देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडून बाहेर आणले. याचे कारण हेच की तुमच्यावर याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची इच्छा त्याची इच्छा आहे. देवापाने मिस्र देशातून का दासत्वापासून का सोडून आणला? एकतर आमच्या बापांना पित्यांना सांगितलं होतं, मी तुला सुटकारा देणार, तुम्हाला तारून मी आणणार आणि देश देणार. आणि देवाने दिलेल्या त्या शपथामुळे आणि तुमच्यावर प्रेम केल्यामुळे देवपाने तुम्हाला सुटकारा दिले, तुम्हाला तारण दिले. आज तुम्ही प्रार्थना करता तुमच्या घरचे लोकांसाठी, सर्वांचा तारण व्हावा. पण तुम्हाला सांगितलं परमेश्वर, प्रेषितांची कृती 16:31 Acts 16:31 प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. देवाचं वचन आहे, तुमच्या घरातील प्रत्येक लोकांची तारण होईल, विश्वास धरा. आणखीन दुसरं परमेश्वर म्हणतो, हे जवान लोकांनो, तुम्ही पराक्रमी आहात. 2:14 1 Johannes 2:14 जवान लोक कसा असायला पाहिजे? आजकालचे जवान लोक म्हणतात, आम्ही थकून जातो, आम्हाला बल नाही आहे. वचन टाका. 1 Johannes 2:14 हे जवान लोकांनो, तरुणांनो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही बलवान आहात, तुमच्या टाई देवाच्या वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. जवान लोक बलवान असायला पाहिजे. तुम्ही 127 स्तोत्र संगीता त्याच्या 3 Psalm 127:3 पाहता, पा संतती परमेश्वराने दिले धन आहे, पोटचे फळ त्याचे देणगी आहे. 4 तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. वीराच्या हातामध्ये तीर बाणाप्रमाणे. आमचे तरुण लोकांना देवापा चांगली शक्ती द्यायला पाहिजे, मनामध्ये, शरीरामध्ये आणि सगळं कामामध्ये देवापा बल द्यायला पाहिजे. हालीमध्ये काय झालं, मद्रासमध्ये एक मुलगा दोन वेळा नीटचा एक्झाम दिला, पास झाला नाही, त्याने आत्महत्या केली.
त्याला पण त्या पित्याने पण आत्महत्या केली. बघा, मनामध्ये बल पाहिजे. ते ठीक आहे, यावेळी हारलं तर काय, पुढच्या वेळी प्रयत्न करू ना. एकदा हारलेलं परीक्षा पुन्हा लिखताना ती सोपं असतो. तुम्ही मन दर मन मन तुमच्या कळवळ व्हायला पाहिजे, नाही पाहिजे, मन ढिला व्हायला नाही पाहिजे. जमान लोक बलवान, म्हणजे प्रत्येक गोष्टीला सामना करण्यासाठी. दुसरं, देवाचं वचन तुमच्यामध्ये असायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 119:9 वचनामध्ये, Psalm 119:9, तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. वचन मनामध्ये राहायला पाहिजे, राखले पाहिजे. राहतो पण तुम्ही राखून ठेवा ते वचन. त्या वचनाने तुम्ही जिंकू शकता. देवाचे पहिले बलवान, दुसरे देवाचे वचन, तिसरे त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. पहिला यहोना 4:4, 1 John 4:4, मुलानो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. जगातील शैतानापेक्षा तुमच्यामध्ये असणारा परमेश्वर येशू मसीह मोठा आहे, तो बलवान आहे. शैतानच तुम्हाला जिंकू शकणार नाही, तुम्ही शैतानाला जिंकणार. हालेलुया. येशूने शैतानाला जिंकले आहे. इब्री 2:14 इब्री 2:14, शेवटी बघा, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान, याला मरणाने शूनिवत करावे. येशूने यासाठी आमच्यासारखा मानव म्हणून आला का? शैतानाला मरणावर सत्ता होती, त्याच्या हातात अधिकार होता. त्या अधिकार येशू ख्रिस्ताने फाडून टाकलं आणि तुम्हाला मरणापासून सुटकारा दिला. शैताला तुम्ही जिंकले पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, पहिला यवान 2:13 First John 2:13. तिसरं, पहिले बापानो, दुसरं तरुणानो, तिसरं मुलानो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. आमचे लहान मुलंसुद्धा पित्या परमेश्वराच्या ओळख मिळवले पाहिजे. देव कोण आहे, या जगाचा सृष्टी करणारा देव कोण आहे, म्हणून बायबल वाचायला लावा आपल्या मुलांना, लहान मुलांना. बायबलमध्ये लिहिलेलं आहे जगाचं उत्पन्न कसं झालं, मनुष्य कसं उत्पन्न झालं आणि जगाचा अंत कसा होणार, मनुष्याचा अंत कसा होणार, हे सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आमचे लहान मुलं देवबापाला ओळखून घ्यायला पाहिजे. चला आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रिय देवबापा, धन्यवाद करतो. बापानो, तुम्ही सुरुवातीपासून जे परमेश्वर आहे त्याला ओळखले आहे. देवबापाला ओळखून घ्यायला पाहिजे. आमच्या सर्व बापांना, दादा लोकांना तू दर्शन दे आणि वचन दे. ते वचन ते धरून प्रार्थना करायला पाहिजे. त्यांच्यामुळं मुलांची तारण होऊ दे. आमचे तरुण लोक बलवान असायला पाहिजे. देवाचं वचन त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे आणि शैतानाला ते जिंकले पाहिजे. आमच्या लहान मुलांना, त्यांनासुद्धा देवाचे ज्ञान पाहिजे. देव कोण आहे, येशू कोण आहे, ओळखून त्याप्रमाणे चालायला पाहिजे. असं संपूर्ण परिवाराला देवाची प्रसन्नता, देवाचे आशीर्वाद होऊ दे प्रभू. परिवारातला सर्व दुखणं काढून टाक आणि परिवार चांगलं शांती येऊ दे, समाधान येऊ दे, आनंद येऊ दे. सगळ्या हाताच्या कामामध्ये आशीर्वाद असू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता, बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333
9 3 7 2 2 2 किंवा 9 3 2 3 4 2 4 6 9 5